नमस्कार, आता माझ्या बोलण्यानंतर तुम्ही जे बघणार आहात ते बघून तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल पण मला मात्र लाज वाटते आहे, लाज वाटते ती या व्यवस्थेची, आणि व्यवस्था करतोय असं सांगून मोठेपणा घेणाऱ्या आमच्या राज्यकर्त्यांची. प्रकरण लातूर जिल्ह्यामधल्या औशाचं आहे आणि तिथे कोरोनाच्या भयानं गाव सोडून आलेल्या एका महिलेसोबत कसं वागलं जात आहे, काय केलं जात आहे हे तुम्हीच एकदा बघा. कोरोनावरील उपचार आणि प्रशासनाचा गलथानपणा याचे एक एक नमुने आता समोर येऊ लागलेत. हा प्रकार औशामधला आहे. एक महिला बाहेर गावून उपचार करण्यासाठी म्हणून औशात आली. तिला तपासण्यात आलं आणि तपासणी करण्यानंतर तिची रवानगी कशी केली ते तुम्ही बघताच आहात. त्या महिलेला चक्क एका घंटा गाडीतून पाठवण्यात आलं. कोरोनाची लढताना, कोरोनाची काळजी घेताना रुग्णाशी कशाप्रकारे वागावं याची साधी काळजीसुद्धा घेतली जात नाही. औसा नगरपालिकेचा हा गलथानपणा एखाद्या महिलेच्या जीवावर येऊ शकतो. पण चक्क कचरा गाडीतून या महिलेला तपासणीनंतर पाठवण्यात आलंय. या व्यवस्थेची ना कुणाला खंत ना खेद. आणि तरीही अशा लोकांचं कोरोना वॉरियर्स म्हणून कौतुक करायचं का हे आता आपणच ठरवायला पाहिजे. अशा लोकांना शिक्षा मिळायलाच हवी. नगर अध्यक्षांनी त्यांनी मला मदत करतो असं आश्वासन देऊन घरी नेऊन रात्री झोपवलं आणि सकाळी उठून मी औशाला जिल्हा परिषदमध्ये आले तर तिथं त्यांनी मला मदत केली नाही. फोटो बोलून माझ्याकडून व्हिडिओ काढून घेतले, तुला घरी नेऊन सोडतो बोलून, तरी पण त्यांनी मला काही सोडलं नाही. तिथनं ते गायब झाले. म्हणजे ह्या लोकांनी माझ्यावर सक्षम अत्याचार केलेला आहे. काय झालं तिच्यासोबत आणि काय बोलतीय ती हे तुम्ही सगळं बघितलं असेल. नगरीचा नगराध्यक्ष त्या बाईकडून आधी एक व्हिडिओ करून घेतो की यांनी मला मोठी मदत केली आहे, मला ते गावाकडं पोचवणार आहेत, माझी सगळी व्यवस्था करणार आहेत, आणि त्यानंतर तिला एका कचऱ्याच्या गाडीत बसवून तिच्या घराकडं पाठवून दिलं जातं. गाडीत बसवून सुद्धा नाही, ट्रेलरच्या आणि इंजिनाच्या मध्ये म्हणजे केबिनच्या मधल्या जागेवर उभा करून तिला परत पाठवून दिलं जातं. एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करायचा आणि सांगायचं की आम्ही कशी समाजसेवा केली आहे. अशी ही वृत्ती जर आपल्याकडे वाढत असेल तर आपण कोरोना वॉरियर्स आहोत का असा प्रश्न आपल्यालाच पडला पाहिजे. औरंगाबाद मधली स्थिती आपण बघितली आहे, मुंबईतली स्थिती आपण बघितली आहे. औरंगाबादेत अक्षरशः घाणीनं बरबटलेल्या रुग्णालयात उपचार चालू आहेत, पाणी नाही आहे. मुंबईत आपण बघितलंय की मृतदेहाच्या शेजारी कोरोना रुग्णांवरती उपचार होत आहेत. रुग्णसंख्या वाढली आहे हे मान्य, व्यवस्थेवरचा तणाव वाढलाय हेही मान्य, पण या सगळ्यासोबत माणसांचं माणूस पण मात्र कमी झालेलं नाही आहे हे प्रशासन का विसरत आहे. तुमच्याविषयी कोरोनाचा योद्धा म्हणून, कोरोनाशी लढणारे म्हणून जो सन्मान, जो आपलेपणा आमच्या मनात आहे ना, तो कायम राहायचा असेल तर कृपया असं वागू नका. आणि खास करून राजकारण्यांना विनंती आहे, औशाच्या नगराध्यक्षासारख्या लोकांना विनंती आहे की तुम्ही अशा स्वरूपाचं समाजसेवेचं ढोंग करणार असाल आणि माणसांचा कचरा करून कचऱ्याच्या गाडीत टाकणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आणि यावर अजून कहर म्हणजे आपल्या समर्थकांच्याकडून या गोष्टीचं समर्थन करणे आणि हे उघड करणाऱ्या व्यक्तींवरती अनेकानेक आरोप करत जाणे हे त्यापेक्षा वाईट आहे. आता हा विषय जनतेच्याच कोर्टात देऊ आणि त्यांनाच विचारूया हे तुम्हाला योग्य वाटतंय.